मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक असून बार्टी टी आर टी आय महाज्योतीच्या धर्तीवरच सारथी मार्फत सवलती आणि सुविधा देण्यासाठी सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या यापूर्वी दोनशे पन्नास होती ती वाढवून आता सातशे पन्नास करण्यात आले मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी वसतिगृहाचं काम प्रगतीपथावर सुरू असून ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही त्यांच्याकरता स्वाधार योजना सुरू करण्यात येते या विद्यार्थ्यांना प्रतिमाहास सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं